नमस्कार मित्रांनो, लक्ष्मण गोले यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत रमाई आवास घरकुल योजना, सामाजिक न्याय व विशेष सहायक महाराष्ट्र शासन। रमाई आवास घरकुल योजना काय आहे? तर ही योजना ग्रामीण व शहरी भागातील लोकांसाठी ग्राम विकास विभाग व गृहनिर्माण विभागामार्फत गृहनिर्माणच्या योजना राबवल्या जातात। या योजना मुख्यतः दारिद्र्य रेषेखाली लोकांकरिता राबवल्या जातात। अनुसूचित जाती व्यक्तीसाठी, अनुसूचित जातीचे लोक ज्या ठिकाणी राहतात त्या वस्ती दलित वस्ती असे संबोधले जाते। ग्रामीण व शहरी दलित वस्तीच्या सुधारणेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो। या निधीपासून दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, समाज मंदिर, गटारे दुरुस्ती इत्यादी कामे घेतली जातात। त्यामुळे दलित वस्तीचे सुधारणा होत आहे। तथापि ग्रामीण भागातील दलित वस्तीतील लोक मुख्यतः कच्च्या व कुडाच्या घरामध्ये व शहरी भागातील लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत। अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा ह्या विकट परिस्थितीमुळे स्वतःच्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे पक्के घरे बांधणे शक्य होत नाही। ग्रामीण भागामध्ये बहुतांशी अनुसूचित जातीचे लोक हे कच्च्या घरामध्ये राहतात। आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पक्के घरे बांधणे शक्य होत नाही। तसेच नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांशी लोक शहराकडे आलेले आहेत। शहरातील वाढत्या किमतीमुळे ते घर स्वतःचे घर घेऊ शकत नाही, पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते। ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंच व्हावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घरे बांधून देण्याचा शासनाचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार ग्रामीण व शहरी भागांमध्ये 269 चौरस फुटाचे पक्के घरे बांधून देण्याच्या हेतूने रमाई घरकुल योजना शासन निर्णय दिना 15 नोव्हेंबर 2000 पासून सुरू करण्यात आलेली आहे व त्यांची अंमलबजावणी शासन निर्णय दिनांक 9 मार्च 2010 पासूनच सुरुवात करण्यात आली आहे। आपण आता पाहूया लाभाचे स्वरूप काय आहे व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी व ग्रामीण क्षेत्र, नगर परिषद, नगरपालिका क्षेत्र, मनपा क्षेत्र व मुंबई शहर विकास प्राधिकरण यांना किती कमाल कर्जाची मर्यादा आहे व किती लाभार्थीचा हिस्सा व लाभार्थीला किती खर्च घर बांधण्यासाठी, घरकुल आवास बांधण्यासाठी मिळतो। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी व ग्रामीण क्षेत्रात 70,000 रुपये इतका मिळतो। नगरपालिका क्षेत्रामध्ये 1.5 लाख रुपये इतका मिळतो व मनपा क्षेत्र व मुंबई महाविकास प्राधिकरण यांच्याकडे 2 लाख रुपये एवढा खर्च मिळतो। निकष: अर्जदार अनुसूचित जाती व 90 घटकातील असावा व कुटुंबातील वार्षिक उत्पन्न मर्यादा आपण पाहूया। जर नगरपालिका व नगर परिषद क्षेत्रात राहत असेल तर 1.5 लाख रुपये असावा, महानगरपालिका क्षेत्रात असेल तर 2 लाख रुपये। दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असला तर निरंक लाभार्थी स्वहिस्सा नगरपालिका नगर परिषद क्षेत्र 7.5%, महानगरपालिका क्षेत्रामध्ये 10%। दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असेल तर निरंक। आपण आता पाहूया त्याच्यासाठी व्यवहार अर्ज कुठे करावा लागतो।
समाज कल्याण ऐकतालय चर्च रोड नंबर 3 महाराष्ट्र राज्य पुणे 411001। फोन नंबर त्यांचा पाहूया 02026126307। वेबसाइट वरती आपण तपासू शकता व तेथेही अर्ज करू शकता www.maha.socialjustice.government.in। ईमेल director.socialwelfare@yahoo.co.in किंवा sakalyanpunenahas@gmail.com येथे आपण अर्ज करू शकता। धन्यवाद।